नमस्कार. खरं तर कोणतंही पुस्तक वाचणं हा अनुभव प्रत्येक वेळी हा वेगळाच असतो, पण विशेषतः आपण जेव्हा एखाद्या कलावंताचं पुस्तक वाचत असतो तेव्हा तो अनुभव काही वेगळा असतो, कारण त्या कलावंताविषयी आपल्याला सगळं समजतंच, पण त्याच बरोबरीने त्या काळातले जे इतर कलाकार आहेत, इतर ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्याविषयीचे किस्से देखील आपल्याला वाचायला मिळतात, जे बऱ्याचदा खूप दुर्मिळ असे असतात, आणि एकूणच हा जो आपला वाचनाचा प्रवास असतो तो अधिक समृद्ध करणारा असतो. असंच एक पुस्तक लाजवाब. लाजवाब हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलेलं आहे आणि लेखिका ज्योती दाते यांनी लिहिलेलं आहे. हे जे पुस्तक आहे हे संगीतकार रविभैया दाते यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे, त्यांच्या सहचारिणी ज्योती दाते यांनी. आणि ह्या पुस्तकाच्या निमित्ताने या पुस्तकावर बोलणार आहोत आणि लेखिका ज्योती दाते यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. ज्योतीताई नमस्कार. नमस्कार. हे तुमचं पाचवं पुस्तक आहे, याच्या आधी तुम्ही चार पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती सगळी जी पुस्तकं आहेत ती वेगवेगळ्या आशयाची विषयाची आहेत. तर हे पुस्तक लिहिताना तुम्हाला काय वेगळे पण जाणवलं एक लेखिका म्हणून? या पुस्तकाचं सगळ्यात वेगळे पण असं आहे की जेव्हा हे पुस्तक लिहायचं असं आम्ही ठरवलं तेव्हा हे हयात होते आणि आम्ही दोघांनी मिळून ते लिहायचं. आणि मुख्यत्वे ह्यांनी सगळं सांगायचं त्यांच्या आठवणी आणि त्या मी लिहायच्या असं आमचं ठरलेलं होतं. परंतु मध्यंतरी ज्या घटना घडल्या आणि मग त्यांच्यानंतर हे पुस्तक लिहिण्याची जबाबदारी सगळीच माझ्याकडे आली तेव्हा मला ते थोडंसं अनपेक्षितच होतं. कारण तशी माझ्या मनाची तयारी नव्हती आणि मग आता हे सगळं काम हे मला माझ्या एकटीच्या स्मरणशक्तीवर विसंबून करायचं आहे ह्याचं मला थोडंसं टेन्शन आलं. बरं बरं बरं. म्हणजे खरं तर तुम्ही आधी फक्त लेखनिक होणार होता पण आता लेखिका झाला. त्यांनी सांगायचं आणि मी लिहायचं असं असल्यामुळे मला टेन्शन फारसं नव्हतं, कारण लिहिण्याचं काम मी अगोदरपासून करतच आलेली होती. हो. अनेकदा असे त्यांना कुठे कुठे भाषणं करायची असायची तेव्हाही ते मला म्हणायचे की लिहून देवी आणि तेही मी करत असे. आणि त्यांनी सांगायचं आणि लिहायचं ही खूप नॅचरल प्रक्रिया होती. त्याच्यात मी विचार करून आणि तुमचं इनपुट घालून ते लिहा, म्हणजे फक्त शब्दांची ठेवण आणि विचारांची मंडणी मी करायची, पण मूळ जो विषय जो असायचा तो त्यांनी सांगितलेला असायचा. मला ती जी महत्वाची गोष्ट असते ना ती आपल्यालाच आता करायची आहे ही जेव्हा मला जाणीव झाली तेव्हा मी मुलांना असं म्हटलं सुद्धा की आता बाबा नाही आहेत तर एकतर त्यांना एक्झॅक्टली जे म्हणायचं होतं किंवा त्यांची काहीतरी एक वेगळी दृष्टी असेल होती किंवा कोणत्या घटनांवर त्यांना भर द्यायचा होता हे मला आता माझ्याच मनाने सगळं ठरवावं लागणार आहे. तर म्हणून मला आणि त्यांची काय स्मरणशक्ती खूपच तीव्र होती, म्हणजे त्यांना 50 वर्षांपूर्वीच्या गोष्टी अगदी तारीखवार सुद्धा उत्तम लक्षात असायच्या आणि त्या मनाने माझी स्मरणशक्ती थोडीशी ठीक आहे. म्हणजे ते मला पहिलं टेन्शन होतं पण मग मला मुलांनी धीर दिला की नाही तू असं मुळीच समजू नकोस, आता काही बाबा येऊन ते लिहिणार नाही आहेत, आता ते तुलाच लिहायचं आहे, त्याच्यामुळे तुला जे आठवत आहे आणि जसं आठवत आहे तसं तू लिही. म्हणजे जबाबदारी तुमच्यावर पडली आणि मग तुम्ही पुस्तक जे आहे ते लिहा. म्हणजे मग ते संपूर्णपणे आता माझ्याच जबाबदारीवर मला लिहायचं आहे हे एकदा मी मनाशी खूणगाठ धरली आणि मग मी लिहायला सुरुवात केली. वा, हे पुस्तक तर अतिशय देखणं झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो की वाचताना आपण अगदी त्यात तल्लीन होतो. ह्या आधीचा जो तुमचा लेखन प्रवास आहे, म्हणजे अगदी लहानपणापासूनचा तुमच्यावर लहानपणापासून संस्कार झालेले आहेत लेखनाचे, तर तिथपासूनचा लेखन प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अगदी लहानपणी म्हणजे माझे वडील लेखक आहेत होते, वसंत वरखेडकर, त्यांनी खूप कादंबऱ्या नाटकं वगैरे सगळंच लिहिलं होतं आणि आमच्या घरात ते वातावरण होतं. म्हणजे साहित्याचं वातावरण लहानपणापासून मी बघत आले होते, वडिलांचं लेखनही वाचत आले होते आणि मला लिहिण्याची एक आवड पहिल्यापासून होतीच. म्हणजे शाळेतसुद्धा मला आठवते की मराठी विषयही माझा आवडता होता आणि माझे निबंधही नेहमी वैशिष्ट्यपूर्ण असायचे, ते वर्गात वाचले जायचे की चांगले निबंध म्हणून असतात. तर तेव्हापासून मला ते कल्पना होती आणि माझ्या वडिलांनी बरोबर ते हिरलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू मॅट्रिकच्या नंतर जर्नलिझमचा कोर्स कर, कारण तो तुला तुझ्या सगळ्या एकूण पर्सनॅलिटीला म्हणा किंवा तुझ्या आवडीनिवडींना तो योग्य आहे आणि ते क्षेत्रही तुझ्यासाठी चांगलं आहे.
तर म्हणून मी तो निवडला आणि मी जर्नालिझम केलं. त्याच्यानंतर मी एक वर्षभर महाराष्ट्र टाइम्समध्ये नागपूर टाइम्समध्ये नागपूरला एक वर्षभर काम केलं. बरं, तोही माझा अनुभव चांगला होता. आणि मग त्यानंतर लग्न होऊन मी मुंबईला आले. तर थोड्याच दिवसात मुलं लहान होती, त्या काळात फारसं मला करता आलं नाही, पण जशी मुलं मोठी झाल्यावर मी पुन्हा लिहायला सुरुवात. तुम्ही लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा वेगवेगळ्या नियतकालिकांमधून, दिवाळी अंकांमधून सातत्याने लिहित होतात, त्याबद्दल तेच सांगते मी की म्हणजे मला नृत्याची आवड होती. मी अगोदर नृत्यसुद्धा शिकले होते आणि लग्नाच्या नंतर नृत्याची साधना करणं हे अवघड होतं. म्हणजे मी थोडा प्रयत्न केला, रोहिणी भाटे यांच्याकडे जात असे नृत्याच्या क्लासला, अच्छा शिकतही असे, पण ते घरी करणं किंवा त्याचा रियाज करणं हे मला अवघड वाटायचं, कारण की वेळ नसायचा आणि यांचं सोशल सर्कल हे खूप मोठं होतं, कलावंतांचं होतं आणि तसं खूप इंटरेस्टिंग होतं, ज्याच्यात आपल्याला अगदी वाहून जायलाच होत होतं. त्यामुळे त्याच्यातून वेळ काढून नृत्य साधना करणं हे मला अवघड होतं. म्हणून मग मी विचार केला की नाही असं ते जम, त्याच्यापेक्षा मग मला लिहिणं हे केव्हा कधी कुठेही तुम्ही लिहू शकता, काही जे मनात येईल ते लिहू शकता. आणि तसं मी छोटं छोटं पहिल्यांदा सुरुवात केली आणि मला प्रोत्साहन चांगलं मिळत गेलं. एकतर महाराष्ट्र टाइम्सचे दिनकर गांगल त्यांच्याचकडे मी अगदी माझा पहिला लेख घेऊन गेले आणि तो त्यांनी खूपच स्वागत माझं करून छापला, तर मला लगेच कॉन्फिडन्स आला की हो म्हणजे आपल्याला वर्तमानपत्रात लिहायला काय हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे मी इथे त्यावेळेला मुंबई सकाळमध्ये माधव गडकरी होते आणि माधवरावांची आमची खूप चांगली ओळखही होती, तर म्हणून मी अधूनमधून त्यांना भेटायला सहज करणारा. एकूण वर्तमानपत्राचं वातावरणच आवडायचं आणि असं वाटायचं की आपण वर्तमानपत्रात काम करावं. तर मी त्यांच्याकडे गेले की मला तुम्ही नोकरी द्या. ते मला म्हणायची तुला नोकरी कशाला हवी आहे, तुला लिहायचं आहे ना, तू लिही आणि मला आणून दे, मी छापतो. तर त्यावेळेला मी नुकतीच नैरोबीला जाऊन आले होते आणि म्हणून मी त्यांना ते सगळं वर्णन सांगत होते की कसं होतं वगैरे. तर ते मला म्हणाले की तू हे सांगते काय आहेस, तू लिहून काढ ना, लिहून काढ आणखीन मला आणून दे. मी म्हटलं तुम्ही छापाल का, हो छापतो ना म्हणाले, तू आणते घरी फोटो आणि व्यवस्थित बरोबर. म्हटलं बरोबर, मग मी ते सगळं सविस्तर लिहिलं, फोटोंसकट त्यांना दिलं आणि त्यांनी पूर्ण पानभर माझा लेख व्यवस्थित एक सात आठ फोटोंसकट छापला. तर ह्या माझा पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे मला खूपच बरं वाटलं की हो म्हणजे आपल्याला आता वर्तमानपत्रासाठी लिहायला काही हरकत नाही आहे. आणि पुढेही त्यांनी मला माधवरावांनी पुष्कळ प्रोत्साहन दिलं की मला नंतर ते लोकसत्तेमध्ये गेले तेव्हा त्यांनी मला लोकसत्तेमध्ये विश्व नवीन उद्योजकांचं जे होतं, नवे उद्योजक, नव्या उद्योजिका असे सदर देऊन ती लिहायला लावली. तर त्या मुलाखती घ्यायच्या आणि त्याच्यासाठी मी कुठे कुठे डोंबिवली विरार पर्यंत गेलेली आहे आणि मला ते खूप छान वाटायचं की आपल्याला सगळीकडे हिंडायला मिळते. मुंबईत तशी मी नवीन होते पण अशा दूरदूरच्या ठिकाणी ट्रेननी जा, बसनी जा, म्हणजे एक ऍडव्हेंचर असं मला ते वाटायचं आणि बरं वाटायचं. आणि ते एक सुरू झालं आणि मग मी आणखीन मुलाखती घ्यायला लागले. बरोबर आहे. ज्योतिताई, ह्या आधी तुमची जी पुस्तकं आहेत, चार पुस्तकं, तर त्या चार पुस्तकांबद्दल थोडक्यात सांगा ना. तुला जसं मी सांगितलं की मी वर्तमानपत्रात लिहायला सुरुवात केली होती आणि बरीचशी व्यक्तिचित्र मी लिहिली होती, तर मग आता ते पुरेशी लिहून झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की एक संग्रह करावा. तर म्हणून मी अगदी सुरुवातीचा माझं जे अगदी पहिलं पुस्तक आहे वेद व्यक्तित्वांचा, ते श्री विद्या प्रकाशनने काढलं होतं, त्याच्यामध्ये सगळी छोटी छोटी अशी व्यक्तिचित्र आहेत आणि ती बरीचशी कलावंतांचीच आहेत, कारण की बऱ्याचशा मुलाखती मी कलावंतांच्या घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतरही मी लिहितच होते आणि मग नंतर मी काय झालं की जास्त सविस्तर अशा मुलाखती घ्यायला लागले आणि माहेर मासिकाच्या मुखपृष्ठ कथा, दिवाळी अंकासाठी अशा मी बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांच्या घेतल्या. किशोरी आमोणकरांची मुलाखत घेतली, शबाना आझमी, आणखीन बऱ्याच लोकांच्या मी घेतल्या, अन्नू कपूर, निदा फाजली. तर मग हे कसे आणखी दिग्गज होते आणि ह्या मुलाखती खूप सविस्तर होत्या. तर काही वर्षांनी मला त्यासुद्धा त्यांचाही संग्रह करावा असं वाटलं म्हणून मी मग माझा दुसरा संग्रह काढला, त्याचं नाव होतं मनस्वी ते यशस्वी. तर ती देखील व्यक्तिचित्रणं आहेत सगळी लिहिलेली. बरं, त्यानंतर असं झालं की माझ्या सासऱ्यांची जन्मशताब्दी जवळ येत होती
तर त्यावेळेला माझ्या कडे म्हणजे ह्यांनाच असं लक्षात आलं की ह्यांच्या वडिलांच्याबद्दल रामूभाई यांच्याबद्दल पुष्कळ लिहिलं गेलं आहे. एकतर पुलंनी त्यांच्या तुझे आहे तुझपाशी मधील जे काकाजींचं पात्र त्यांच्यावरून घेतलंय, गणगोतमध्ये एक त्यांच्यावर लेख लिहिलेला आहे, त्यामुळे रसिकाग्रणी म्हणून ते ओळखले जातच होते. पण तरी असे अनेक पैलू आहेत की जे लोकांपर्यंत अजून पोहोचलेलेच नाही आहेत, तर ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि ह्यांची स्मरणशक्ती खूपच चांगली होती, त्यामुळे ते मला म्हणाले की ते मला पुस्तक म्हणजे ते मला सगळे सांगायचे, तर ते आपण लिहूया. म्हणजे मी सांगीन सगळे, कारण की मी माझ्या सासऱ्यांना स्वतः पाहिलं नव्हतं, त्यांची कीर्ती ऐकली होती, त्यांच्या गोष्टी तर असंख्य मी सतत ऐकतच होते, पण मी त्यांना पाहिलं नव्हतं. तर ते म्हणाले ते काही हरकत नाही, तू पाहिलं नसलंस तरी मी सांगतो तुला आणि तू लिही. तर म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे पूर्णपणे त्यांच्या स्मरणशक्तीवर आधारित असं रामूभाई दाते एक आनंद प्रवाह हे पुस्तक आम्ही लिहिलं, म्हणजे त्यांनी सांगितलं मी लिहिलं, आणि ते तर लोकांना खूपच आवडलं. त्याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, यांनाही खूप समाधान मिळालं की आपल्या वडिलांचे अनेक गुण लोकांपर्यंत पोहोचायला हवे होते, तर ते आपल्याला पोहोचत आले, हे चांगलं समाधान मिळालं. म्हणजे तुमच्या लेखणीतून ते लोकांपर्यंत पोहोचले? पोहोचलं. ते मी निमित्त मात्र होते, पण त्या कारण मुख्य सगळ्या मेमरीज त्यांच्या होत्या आणि सगळे जे गुण होते ते त्यांच्या वडिलांचे होते, ते फक्त लोकांपर्यंत मला पोहोचवता आले हे मला मानल्याचं नक्कीच समाधान आहे की ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं निदान साधन का होते. आणि मग मी मला प्रवासाची आवड आहे, ती पहिल्यापासूनच मी बरेचसे प्रवास करत आले, आणि मला लिहायची पण आवड असल्यामुळे मी सतत कुठेही गेले. मुलगी माझी अश्विनी अमेरिकेत असते, ती पहिले फिनिक्सला होती, नंतर आता सॅन होजेला आहे, तर तिच्याकडे गेल्यानंतर तिलाही खूप हौस असल्यामुळे ती आम्हाला सगळीकडे नेत असे. म्हणजे तिने अक्षरशः अलास्कापासून तर हवाईपर्यंत फ्लोरिडा वगैरे सगळे जेवढी काही प्रेक्षणीय ठिकाणं अमेरिकेतली तिने आम्हाला दाखवली. आणि मी मात्र कटाक्षाने एक गोष्ट करत असे की कुठेही जाऊन आलं की त्याचा थोडा इतिहास भूगोल असा सगळा अभ्यास करून त्याच्याविषयी लिहायचं आणि ते छापायचं. आणि असे मी लेख माझे बरेचसे प्रसिद्ध झाले. तर जेव्हा माझे 26-27 लेख प्रसिद्ध झाले तेव्हा मग गेले 3-4 वर्षांपूर्वी त्याचं पुस्तक करायचं मी ठरवलं आणि दुनिया रंगबिरंगी ह्या नावाने ते पुस्तक प्रसिद्ध केलं. आणि मला एक आनंद आहे की त्या पुस्तकाचे त्याच वेळेला आम्हाला मी ऑडिओ फिट पण बनवली आणखीन अंध मुलांच्यासाठी आणि ब्रेलमध्ये सुद्धा ते प्रकाशित झालं आणि एकाच दिवशी या तिन्ही गोष्टींचं प्रकाशन झालं. आणि त्या अंध मुलांना एक जग बघण्याचा वेगळा असा अनुभव मला देता आला, ह्याचंही मला खूप समाधान वाटतं. नागपूरमध्ये जेव्हा तुम्ही नागपूर टाइम्समध्ये काम करत होतात तेव्हा ज्योतिताई स्कूटरही चालवत होत्या आणि या पुस्तकातच वाचलेलं आहे की तुम्हाला झाशीची राणी म्हणायचे. कारण बिनधास्त स्कूटर कुठेही चालवायची नाही, मुली कमी चालवायच्या त्या काळामध्ये, कमी मुली स्कूटर चालवायच्या, त्यामुळे ते नाव पडलं. कारण की मी चालवत असे आणि पुष्कळ बिनधास्तपणे चालवत असे. मग एक प्रसंग या पुस्तकामध्येच लाजवाबमध्येच वाचला होता की असं बऱ्याचदा ऐकलेलं आहे की लग्नासाठी लग्न करण्यासाठी मुलीला पळवून वगैरे नेतात, पण लग्नाला दाखवण्यासाठी म्हणजे मुलगा मुलगी यांना एकमेकांना भेटवण्यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट पळवून नेलं होतं, तर तो किस्सा आम्हाला सांगा ना. मी ज्या वेळेला ह्याच्यामध्ये नागपूर टाइम्समध्ये काम करत असे तर तेव्हा काही दिवस अगोदर तेव्हा असं ठरलं होतं की आता नोकरी सोडायची आणि अहमदाबादला जायचं, कारण माझे वडील तेव्हा अहमदाबादला होते. बरं. आणि ते म्हणाले की आता नागपूरला मी आणि माझी बहीण दोघी राहायचो, तर तुम्ही आता दोघीच आहात आणि बहीण माझी हॉस्टेलवर जायची होती राहायला, तर तू एकटी राहू नकोस, तू इकडे ये. म्हटलं ठीक आहे. आणि मी सोडणार होते नोकरी, पण एक थोडेच दिवस अगोदर मी गेले होते डॉक्टर वानकर यांच्या घरी. बरं. नागपूरला ते ब्लड डोनेशनचा कॅम्प चालवणार होते, तर ते भेटले नाही, पण मला त्या दिवशी हरिभाऊ मोठे भेटले, त्यांचे मी त्यांचे व्याही होते ते, आणि ते त्यांच्या घरी मला भेटले आणि त्यांनी माझी पूर्ण मुलाखत घेतली, कारण ते रामूभैयांचे खूप चांगले मित्र होते. आणखीन यांच्यासाठी मुली शोधण्याचं काम माझ्या सासूबाईंनी हरिभाऊंवर सोपवलेलं. बरं. तर हरिभाऊंनी माझी पूर्ण वेळ मुलाखत घेतली, पण मला काही पत्ता नाही लागू दिला की कशासाठी.
आणि नंतर त्यांनी कळवलं वगैरे हे आले नागपूरला, पण मला त्याचा काही थांग पत्ता नव्हता. त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती मला होती, कारण की मी वर्तमानपत्रातच काम करत होते, त्यामुळे मी ते सगळे लेख वाचले होते रामभैयांवरचे, म्हणून मला बॅकग्राऊंड सगळी माहिती होती. बरं. तर माझ्या शेवटच्या दिवशी माझ्याकडे डॉक्टर वानकर, आणखीन म्हणजे तुमच्या नोकरीच्या शेवटच्या, माझा ज्या दिवशी नोकरीचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी डॉक्टर वानकर आणि त्याच्याबरोबर खरे तारकुंडे फर्मचे खरे, ते ही अतिशय नागपुरात नावाजलेली आणि मोठी माणसं होती, ती दोघंही माझ्या ऑफिसमध्ये आली माझ्या टेबलासमोर आणि मला म्हणाली की एक काहीतरी काम आहे छोटंसं रेडिओवर, तर तू त्या रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतेस, तर तुझी ओळख असेल किंवा आहे तर म्हणे तू चलतेस का आमच्याबरोबर, आम्हाला जरा काही काम आहे तर तिथे जायचं आहे. तर मी हो म्हटलं, कारण की त्यांना नाही म्हणणंच मला शक्य नव्हतं आणि मला खूप मनातून आश्चर्य वाटत होतं की मी एवढी लहान मुलगी आणि माझा काय यांना उपयोग आणि माझ्या ओळखीच्यांना काय आज काम पडलंय, पण तरी तसं मला म्हणता नाही आलं म्हणून मी त्यांच्या गुपचूप त्यांच्याबरोबर गेले आणि त्यांनी मला रेडिओ स्टेशनवर नेण्याच्या ऐवजी खऱ्यांनी स्वतःच्या घरी नेलं. पण त्यांच्या घरी त्यांच्या दिवाणखान्यात नेल्यावर समोरच हे बसलेले होते सोफ्यावर, त्यांना पाहिल्यावर मात्र माझ्या डोक्यात अगदी लख प्रकाश पडला की मला इकडे अशी काहीतरी कारण सांगून का आणण्यात आलेलं आहे. आणि मग तेव्हा आम्ही थोडंसं बोलणं आमचं झालं. बरं. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी आमची पुन्हा एकदा भेट झाली आणि मग त्या भेटीमध्ये आम्ही बरंचसं बोललो आणि बऱ्यापैकी म्हणजे तेव्हा असं वाटलं की हो जुळत आहेत सूर आणि खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत खरं या. आणि मग नंतर तुम्ही दातेसाहेबांबरोबर मुंबईला आलात आणि तुमचा जसं मघाशी सांगितलं लेखनाचा प्रवास सुरू झाला आणि रवी भैया दाते यांचा संगीताचा प्रवास पुढे सुरू झाला. तुम्ही गाणं शिकलात नंतर? मी स्वतः गाणं कधी शिकले नाही, मी नृत्य शिकले. आणि आमचं ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला आम्ही एकमेकांना अनुरूप आहोत असं जे इतर लोकांना वाटलं त्याचं मुख्य कारण म्हणजे तबला वाजवत असत आणि मी डान्स करत असत. हो म्हणजे हे कॉम्बिनेशन छान होतं, ते एक चांगलं कॉम्बिनेशन आहे असं सगळ्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात मध्ये त्यांचा तबला आणि माझा डान्स असा योग फारसा आला नाही. आम्हीच लग्नानंतर एकदा दोनदा मी परफॉर्मन्स केले घरच्यांना बघायचा होता म्हणून, आणि मग त्यानंतर मात्र मला फारसा काही नृत्य पुढे नेता आलं नाही. आणि पण मग ह्यांच्याही हे त्यावेळेला मनात नव्हतं की आपण संगीतकार पुढे मागे संगीतकार होऊ, तेव्हा त्यांचा सगळा भर तबल्यावर होता. पण त्यांना गाणं मनापासून आवडत होतं आणि ते घरात खूप होतं गाणं, अरुदादा गायचे, गाण्याचे कार्यक्रम व्हायचे, रिहर्सल्स व्हायच्या, हे तबला वाजवायचे. आणखीन माझ्या सासऱ्यांना तर होतंच गाण्याचं खूप वेळ, त्यामुळे ते गाणं त्यांच्या अंगात आपोआप भिनत गेलं. आणि मग ते एका प्रसंगी मी त्याच्यात वर्णन केलं आहे की ते गाणं बाहेर म्हणजे ॲज मी संगीतकार म्हणून ते कधी बाहेर पडलं, तर आम्ही एक लहान मुलं थोडीशी मोठी झाली होती तेव्हा त्यांना प्रवासाला न्यायचं म्हणून आम्ही जम्मू काश्मीरला गेलो होतो. तर जम्मूच्या प्रवासामध्ये आम्ही बसमध्ये बसलो होतो आणि मी खिडकीशी बसले होते, ते माझे शेजारी बसलेले होते आणि आम्ही बाहेर बघत होतो. बाहेर बघताना ती इतकं दृश्य बाहेरचं खूप सुंदर दिसत होतं, ते बघता बघता त्यांना एक चाल सुचली आणि ते गुणगुणायला लागले आणि ते बघ मला म्हणाले बघ मला चाल सुचली आहे म्हणून ते माझ्या कानामध्ये ती गुणगुणायला लागली. आणि मग त्यांना काही ओळी पण एक काही शब्दही सुचले की वादियों में हम मिले थे, अशी ती एकच ओळ त्यांना सुचली आणि मग त्यांना ती एकच ओळ ते सतत गुणगुणत राहिले. मग तो आमची ट्रीप झाली, सगळं झालं, पण ते त्यांच्या डोक्यातून गेलं नाही. आणि आम्ही परत आल्यावर ते सरळ हसर जयपुरी यांच्याकडे गेले, मी पण गेले ते बरोबर. त्यांना सांगितलं की मला असं असं एक चालही सुचली आहे आणि एक ओळ सुचली आहे, तर त्याच्या पुढचं मला काही सुचत नाही, मी काही कवी नाही, मला पुढचं काही सुचत नाही, तुम्ही मला ही लिहून द्या गझल, कारण मला ही चाल मात्र सुचलेली आहे. बरं. तर ते जेव्हा त्यांना पहिली ओळ ऐकवली की वादियो मे हम मिले थे, तर त्यांनी लगेच पुढची ओळ म्हटली, या थी दो परछाइयां जब किया हमने तसव्वुर सज गई तन्हाइयां. म्हणजे जेव्हा आपलं आपली दृष्टादृष्ट झाली, पहिल्यांदा आपण अजनबी होतो पण दृष्टादृष्ट झाली तेव्हा सगळं म्हणजे अवतीभोवती जणू काही
सगळा वसंत फुलला असा त्याचा अर्थ त्यांनी, आणि ती दोन ओळीत की दुसरी ओळ तर त्यांनी लगेच म्हणून दाखवली आणि ते म्हणाले उद्या येऊन पूर्ण गझल घेऊन जा. त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या दिवशी पूर्ण गझल तयार केली, त्यांच्याकडे दिली आणि त्यांनी त्या पूर्ण गझलेला चाल लावली. तर ह्या म्हणजे ही त्यांचा त्यांच्यातला संगीतकाराचा जन्म असा झाला असं. आणि जेव्हा जन्म झाला तेव्हा पहिली जी धून होती ती तुमच्या कानात त्यांनी ऐकवली होती. नंतरही खूप म्हणजे आता तुम्ही एक उदाहरण दिल्यानंतरही खूप संगीत क्षेत्रातले जे दिग्गज आहेत त्यांच्याशी तुमच्या भेटीगाठी झाल्या. म्हणजे तुमच्या साखरपुड्यानंतर रवी भैया तुम्हाला किशोरीताईंकडे घेऊन गेले होते, तर काय आठवणी सांगाल तुम्ही काही लोकांच्या? खरं तर खूप आठवणी असतीलच, पण त्यातल्या काही मोजक्या सांगा ना. हो, या हे काय लक्षात राहिलं की आता आपण सर्वच जी तरुण मंडळी असतात त्यांना जेव्हा लग्न ठरतं तेव्हा असं आपल्या जोडीदाराबद्दल खूप कुतूहल असतं आणि खूप सांगायचं असतं किंवा खूप बोलायचं असतं. आणि त्यावेळेला सगळ्यांची अशी अपेक्षा असते की कुठेतरी आपण म्हणजे जिथे कोणीही आपल्या आजूबाजूला असणार नाही अशा ठिकाणी आपल्याला जास्त मोकळेपणाने बोलता येईल. तर आमचा साखरपुडा तोपर्यंत आमचं बोलणं फार कमी प्रमाणात झालेलं होतं आणि साखरपुड्याचा समारंभ पार पडल्यावर त्यांनी माझ्या आईवडिलांची परवानगी घेतली की हिला मी जरा घेऊन जाऊ का बाहेर, ते म्हणाले घेऊन जा. आणि गाडी त्यांच्याकडे होती तर मला काय वाटलं की कुठेतरी आम्ही समुद्रकिनारी वगैरे बरोबर घेऊन जातील असं. तर त्यांनी मला सांगितलं की आपण किशोरीताईंकडे जातोय. मला जरा आश्चर्य वाटलं की का बरं, पण आता तेव्हा काही मला एवढं का बरं असं का वगैरे असं विचारण्याची ही नव्हती. आणि उलट आय वॉज क्वाईट थ्रिल्ड की अरे आपण किशोरीताईंकडे जातोय असं. आणि मग गेलो त्यांच्याकडे, त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं, मी नमस्कार केला, त्यांनी सांगितलं माझं लग्न ठरलंय वगैरे, मावा म्हणाले आणि कौतुकाने बसवून घेतलं. आणि मग त्यांच्या घरी गेलं की ते पेटीपुढे ओढून गाणं कधी सुरू झालं हेच कळलं नाही. आणि यांनी गायला सुरुवात केली राजे दिल हमसे कहो हम तो कोई गैर नाही, तर ही पहिली गझल. आणि मग ते मला कळायला लागलं की म्हणजे हे माझ्यासाठी गायलं जातं बघते की प्रत्यक्ष तोंडाने सांगायचं नसेल किंवा येत नसेल. आणि असं त्यांनी काही गझला ऐकवल्या. मग किशोरीताईंना सांगितलं की आता तू गा. आणि किशोरीताई अशा गझल विशेष गात नसत बाहेर, पण त्यांना आवड होती, खूपच आवड होती. त्यांनी थोडासा निषेध केला की माईला आवडत नाही वगैरे, पण ओढली पेटीपुढे. आणि मग ह्यांनी तबला हातात घेतला आणि मग ते तबला वाजवायला लागले आणि किशोरीताई गायला लागल्या. तर म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले गेले. म्हणजे त्या एका भेटीमध्ये मला हे फार सुंदर गातात हेही कळलं आणि ते उत्तम तबला वाजवतात हेही कळवा. क्या बात है. आणि अनेक लोकांच्या तुमच्या ज्या भेटी झालेल्या आहेत तर त्यातलेही काही अनेक किस्से असतील, एखादा आणखी एखादा सांगा ना. बरेचसे त्याच्यातच लिहिलेले आहेत खरं, पण मला स्वतःला अतिशय थ्रिलिंग जे वाटलं ते एकतर लताबाईंची भेट होणं, लताबाईंच्या घरी भेट होणं. म्हणजे कितीही तुम्ही त्यांचं गाणं ऐकलेलं असो किंवा त्यांना इकडे तिकडे बघितलेलं असेल, त्यांचे फोटो पाहिलेले असतील, पण अशा म्हणजे जी सरस्वती आहे आणि जी गाण्यातली देवीच म्हणतो आपण त्यांना, अशा व्यक्तीचं इतक्या जवळून दर्शन होणं आणि त्यांच्या घरी येणं जाणं असणं, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणं, ही मला खूप दुर्मिळ वाटायचं. आणि असे क्षण म्हणजे मी अगदी खूप सांभाळून असे मनाशी ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आशाताईंचीसुद्धा आमची त्यांच्या घरी येणं जाणं आमचं पुष्कळ असायचं. यांची हळूहळू अरुदादांच्यामुळे त्यांची अगोदरपासून ओळख होती, पण अरुदादांच्या गाण्यामुळे आणि हृदयनाथ आणि अरुदादांनी बरोबर सुरू कार्यक्रम सुरू केल्यामुळे त्यांचं जाणं येणं जास्त वाढलं. त्यामुळे मग आमचंही जाणं येणं व्हायला लागलं आणि मग आमच्या अशा कौटुंबिक भेटी जास्त घडायला लागल्या आणि सगळ्यांचे असे स्वभाव आम्हाला थोडेसे जवळून जास्त कळायला लागले की दिदींचं किती विनोदी आहेत त्या आणि किती सुंदर त्या नकला करतात. आणि आशाताई सुद्धा अतिशय सुंदर नकला करणं किंवा अशा त्या मध्येच एंट्री करायच्या आणि मग काहीतरी असं छान मजेदार बोलायच्या आणि मग पुन्हा निघून जायच्या. तर ते असं सगळं ते वातावरण खूप छान असायचं आणि तेव्हा फार मजा वाटायची आणि स्वतःच असं एक स्वतःबद्दल कौतुक वाटायचं की अरे आपलं नशीब किती चांगलं आहे की आपल्याला
अशा ज्या दिग्गज यांना भेटायची संधी फारच थोड्या लोकांना मिळत असेल अशा लोकांशी आपल्याला इतक्या जवळून भेटता बोलता येत आहे आणि त्यांच्याबरोबर वावरता येत आहे. बरोबर. आणि त्यानंतर मग कुमार गंधर्व जी व्यक्ती यांना अत्यंत प्रिय होती आणि जी आम्हालाही अगदी आम्हाला घरच्यासारखी होती मी त्यांना होती म्हणून अर्थात आम्हाला आणि ते इतक्या हक्काने आमच्या घरी येत असत राहत असत आणि त्यांचं आदरातिथ्य करताना पण मला इतकं छान वाटायचं कारण की कोणत्याच प्रकारचा त्रास नसायचा म्हणजे ते इतके स्वतः पर्टिक्युलर असायचे की तुम्ही जर त्यांची जी खोली होती त्या खोलीत जर मी गेले तर ती मला इतकी आवरलेली स्वच्छ आणि दिसायची की मला आश्चर्य वाटायचं की अरे हा आपल्याच घरातली खोली आहे पण ते आणि इतके इझी असायचे म्हणजे त्यांना त्यांना स्वतःला काही म्हणजे मला अमुक हवंय तमुक हवंय मला टेन्शन असायचं कारण की इतका मोठा माणूस माझ्या घरात राहतोय तर तो त्याचं सगळं व्यवस्थित त्यांचं झालं पाहिजे कुठे नाराजी अशी निर्माण होता का माने त्यांचं होतंय की नाही ते माझ्या मनात खूप टेन्शन असायचं पण ह्यांच्या मनात नसायचं कारण ह्यांना लहानपणापासून कुमार घरी यायची आणि राहायची सवय होती त्यामुळे ते अतिशय नॅचरली त्यांच्याबरोबर पण माझ्या मला मात्र खूप ते टेन्शन असायचं पण त्यांच्या बाबतीतही मला इतका सुंदर अनुभव आला की अशा प्रकारचं टेन्शन मग नंतर मला उरलं नाही आणि हळूहळू ते घरी येणं त्यांनी अतिशय स्वाभाविकपणे राहणं आणि कुठली गोष्ट चुकली तर मात्र ते सांगायला कमी करायचे नाही म्हणजे जेवणाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर होते वाढताना आता मी घाबरत घाबरतच सगळं करायची तरी वाढताना जर का मी चुकून चटणी इकडची इकडे वाढली तर ते मला लगेच सांगणार की हे बघ चटणी मिठाच्या ह्या बाजूला वाढतात ह्याची भाजीची वाटी या बाजूला म्हटलं ठीक आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या आणि मोठमोठ्या लोकांच्या भेटीगाठी तुमच्या नियमित होत असत ह्या सगळ्या भेटीगाठी होत असत एवढा मोठा मित्र परिवार होता एवढा गोतावळा होता तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला असं नाही वाटलं कधी की अरे की आपल्याला पर्सनल वेळ मिळत नाही आहे कुठेतरी प्रायव्हसी आपल्याला मिळत नाही आहे असं नाही वाटलं? असं सुरुवातीच्या काळात वाटायचं कारण की तेव्हा तुम्हाला जास्त तुमच्या अपेक्षा असतात आणि तुम्ही आवतीभोवती बघतही असता परंतु काय होत होतं की त्याच्या बदल्यामध्ये मला जे काही मिळत होतं ते खूप जास्त होतं म्हणजे तो जरी विचार मनात कधी मधी येतही होता यायचा सुद्धा पण त्याच्यापेक्षा आमचं जे आयुष्य इतक्या गोष्टींनी भरलेलं होतं आणि त्याच्यातच इतकं रंगून जायला होत होतं की ही जी छोटीशी कमी कधूनमधून वाटायची तिकडे मग आपोआपच दुर्लक्ष व्हायचं आणखीन ती सगळी कसर पुढच्या आयुष्यात अर्थात भरून निघाली पण त्या वयामध्ये हां असं नक्कीच मला वाटायचं की अरे आपल्याला खाजगी वेळ जेवढा पाहिजे असतो तितकासा आपल्याला मिळत नाही पण तरीही इतर जे अनुभव मिळत होते ना ते इतर कोणाच्या वाट्याला येत नाहीत हेही मला समजत होतं की मला जे अनुभव येत आहेत ते इतके जगावेगळे आहेत की हे इतरांच्या वाट्याला येत नाहीत आता मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी थोडस सॅक्रिफाईस करणं भागच आहे. बरोबर. तर म्हणजे म्हणून मग ते मी आपोआप त्याच्याकडे दुर्लक्ष करावंच लागत होतं आणि मला तितका आनंद त्यांच्या ज्या एकूण मित्रमंडळींचा सहवास आणखीन जो गोतावळा ह्याच्यातून जो आनंद त्यांनी मिळवत होते ते सतत आणि त्याच्यात मी बरोबरीने भाग घेत असल्यामुळे मग ती उणीव मला आपोआपच वाटेनाशी झाली. म्हणजे खरोखरच सगळे जे अनुभव होते ते समृद्ध करणारे होते खऱ्या अर्थाने. आज तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे 52 वर्षांचा तुमचा सहजीवनाचा प्रवास आहे हे पुस्तक जेव्हा तुमच्या हातात पडलं तेव्हा नक्की काय भावना होत्या? माझ्या मनात खूप संमिश्र भावना होत्या. एकतर पुस्तक हातात आल्यावर नॅचरली म्हणजे ते नाही आहेत ही खूप प्रकर्षाने जाणीव होत होती आणि म्हणजे त्यांनी पाहायला हवं होतं हे जे त्यांचं स्वप्न होतं की हे पुस्तक यावं असं ते त्यांच्या पुढे त्यांच्या ते असताना जर आलं असतं तर किती आनंद झाला असता आणि आता सगळा आपला सोहळा जो झाला त्याही वेळेला मला असं सतत वाटत होतं की ते असायला हवे होते म्हणजे त्यांना हे सगळं पाहता आलं असतं आणि हा सगळा आनंद जो आता आपल्याला मिळतो आहे तो त्यांना मिळायला हवा होता कारण हे त्यांचं कर्तृत्व सगळं त्यांचं आहे. मी लिहिलं आहे ती गोष्ट वेगळी म्हणजे आता ते मी सगळं अनुभवलं म्हणून मला ते सगळं लिहिता आलं पण त्यातला जो मुख्य जो
जे करणारं आहे किंवा जे ज्याचं ते कर्तृत्व आहे त्याला त्याचं थोडीशी पावती जी रूपाने मिळते लोकांच्या पसंतीची, ती जर त्यांना त्यांच्यासमोर घडलं असतं तर खूप जास्त चांगलं झालं असतं. पण तरीही त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि हे पुस्तक आज चांगल्या रीतीने ग्रंथालयाने तर इतकं सुंदर काढलं आहे म्हणजे अगदी माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच माझ्या त्याच्याहीपेक्षा अतिशय सुंदर रीतीने त्यांनी ते पुस्तक काढलं आणि मला अतिशय सुंदर अनुभव आला. त्यामुळे माझ्या मनात एक आनंदाचीच भावना आहे, म्हणजे दोन्ही भावना एक अशा संमिश्र रूपाने आहे. खरंय खरंय. मग आता हे पुस्तक जे आहे, ह्या पुस्तकाबद्दल तुम्ही वाचकांना काय सांगाल, जे नवीन पिढीतले संगीत क्षेत्रात येऊ इच्छणारे जे लोक आहेत त्यांना काय सांगाल? असं कुणालाच मुद्दाम काही सांगावं असं नसतं. काय असतं, जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव लिहिताना तर ज्याला जे त्यातलं हवं ते तो घेतच असतो, मग आपल्याला असं सांगायची आवश्यकता नसते. म्हणजे मी जे केलं ते तू कर असं आपण दुसऱ्या कोणाला नाही सांगू शकत, नाही का? जो तो आपल्या आपल्या हिशोबानेच ठरवत असतो. आणि पुस्तक लोकांनी जरूर वाचावं या एवढ्यासाठी की किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव एका माणसाला येऊ शकतात, माणूस किती आनंदाने आपलं आयुष्य जगू शकतो जर त्यांनी मनात आणलं तर. कारण की काही संकटं आली नाही अशातला भाग नाही, उलट पुष्कळ आली. आणि पण त्याच्याकडे कसं पाहिलं गेलं, ते नेहमी हे म्हणत असतात की जर समजा जेव्हा आम्ही त्यांना कधी कधी असं म्हणत असतो की इतकं तुम्ही मनापासून शिकवता, पण त्या मानाने तुम्हाला जे मिळायला पाहिजे म्हणजे रिस्पेक्ट हे ते म्हणाले, हे बघ माझा आनंद मी मिळवतो ना, तो मला पूर्ण मिळाला आहे. आता कुणाला त्याचं वाटतंय नाही वाटतंय ह्याच्याशी मला काही संबंध नाही, किंवा ह्याचा मी काही बाऊ करत नाही किंवा वाईट वाटून घेत नाही. ते शेर ऐकवायचं की कुछ तो मजबुरिया रही होंगी वरना कोई बेवफा नाही होता. तर हे लक्षात ठेवत जा की उगीच कोणी मागत नसतं, काहीतरी त्याच्या मागे असतं. तर म्हणून तुम्ही असं दुसरं कोणी काही वागलंय म्हणून आपण त्याचं वाईट वाटून घेणं वगैरे असं करू नये. आपला आनंद आपल्याला मिळतोय ना, तो तुम्ही नक्की मिळवा आणि त्याच्यातच तुम्ही सुखी आणि समाधानी राहा. वा, दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आपला आनंद महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याच हातात आहे आणि तो आपण मिळवावा. नक्कीच. म्हणजे खरं तर जीवनातला आनंद भरभरून ज्यांनी स्वतः घेतला आणि इतरांनाही भरभरून वाटला असे रवी भैया दाते यांच्यावरचं हे पुस्तक आहे. त्यांच्या सहचारिणी ज्योतिताई दाते यांनी लिहिलेलं आहे. मला आशा आहे की हे पुस्तक तुम्ही जरूर वाचाल. हे पुस्तक तुम्हाला घरपोच सवलतीच्या दरात घेण्यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. ज्योतिताई, खूप छान गप्पा झाल्या तुमच्याबरोबर. ग्रंथालीतर्फे मनापासून तुमचे आभार मानते, धन्यवाद देते. आणि मंडळी, आपण सगळेजण असेच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत राहू, वाचत राहू. ग्रंथाली वॉच ह्या यूट्यूब चॅनलवर नेहमीच नवनवीन उपक्रम हे सुरू असतात. सध्या साहित्याच्या पारावर हा जो लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये वाचक असतात, लेखक असतात आणि आपण पुस्तकांविषयी बोलतो, तर हा कार्यक्रम आहे. हा दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी ग्रंथाली वॉच ह्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित होतो. आणि तसंच ग्लोबल साहित्य सफर हा एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे, तो महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आपण पाहू शकता ग्रंथाली वॉच ह्या यूट्यूब चॅनलवर. चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.